मुरबाड तालुक्यातील प्रत्येक घरातील व्यक्तीचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी संपूर्ण मुरबाड तालुक्यात संपूर्ण आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचा माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार किसन कथोर यांनी व्यक्त केला मनोदय। मुरबाड ग्रामीण रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, नगराध्यक्ष राम दुधाने, जिल्हा शल्य चिकित्सालय डॉक्टर कैलास पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचे उद्घाटन। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्रपाली आहेर, निलेश लोंढे, योगेश साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले तर दिव्या हिंदूराव, भक्ती हिंदूराव यांच्या इशस्तवन गायनाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रसाद भंडारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आले। डॉक्टर अमित जाधव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला। डॉक्टर भंडारी यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। मान्यवरांचे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किसन कथोरे यांनी प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावा याकरिता संपूर्ण तालुक्यात संपूर्ण आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचा मानस असल्याचे वक्तव्य यावेळी मनोगत व्यक्त करताना केले। डॉक्टर अनिल पटेल यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी मुरबाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। आरोग्यामध्ये कोणाला ज्याला तपासणी करायची असेल, कुठलाही आजार असेल, याची सगळी एकदा तपासणी करण्याची मोहीम आपण आपल्या तालुक्यामध्ये सुरू करायचा विचार करतोय, जेणेकरून घराघरातून येणाऱ्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझं आरोग्य सुरक्षित आहे। आज ती परिस्थिती बदलत चाललेली आहे। खरं म्हणजे आमच्या आरेजला महाराष्ट्र माझ्यासाठी ब्युरो रिपोर्ट सचिन पोद्दारसह मंगल डोंगरे।